चला मंडळी, या मटण खायला काल आलं होतं मला आमंत्रण, कारण की माझी जिथं परीक्षा सुरू आहे तिथेच माझ्या आईचे मामा राहतात आणि त्यांनी मला कालच सांगितलं होतं की तू जेवायला घरी ये. म्हटलं ठीक आहे. तर मी जाईपर्यंत त्यांनी उकड वगैरे करून ठेवली होती. तर आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये नाही का चिकन असो मटण असो काही असू दे, थोडीशी कांद्याची फोडणी देतात तेल घालून, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं वगैरे टाकून, मीठ टाकून चांगलं मटण शिजवून घेतात आणि मग काढतात बाजूला. आणि मग आता त्यांनी नाही का बाहेर चुलीवरतीच सगळं जेवण बनवलं होतं. तर मग त्याच पातेल्यामध्ये तेल टाकलं लागेल तेवढं आणि इकडे मसाला त्यांनी बनवला होता. तर मी विचारला की काय काय मसाला बनवला, तर त्याच्यामध्ये त्यांनी खोबरं घेतलं होतं आणि आलं लसूण जे काही असेल ते घरातले मसाले, टोमॅटो, कांदा हे ते सगळं भाजून मस्त पेस्ट बनवून घेतले, तुम्हाला दाखवते तिथे. आणि फोडणीसाठी दालचिनी आणि तेजपत्ता घेतला होता. तर इथं गंमत अशी आहे की जे आईचे मामा आहेत त्यांना तिखट खायचं नाही आहे आणि मसाल्याचं, त्याच्यामुळे आम्ही इथे वेगळी थोडीशी पद्धत केली आहे. कारण की आधी हा मसाला चांगला भाजून घेतला आणि मग भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एकदम थोडीशी अशी एखाद चमचा वगैरे चटणी टाकली लाल तिखट, आणि मग ते थोडंसं बाजूला काढलं शिजल्यानंतर आणि मग आम्ही आमच्यासाठी दुसरं बनवून घेतलं. मग त्याच्यामध्ये टाकली दालचिनी आणि तेजपत्ता, जे काही खडे मसाले असतील ते, आणि मग वरून मटण मसाला जो आहे तो टाकला आणि चांगलं मिक्स करून घेतलं. आणि मिक्स करत करत मग आमच्याकडे मराठवाड्यामध्ये नाही का ते काळा मसाला बनवला जातो वर्षभरासाठी, कारण की रोज रोज कांडून नाही करता येत. तर तो मसाला टाकला आणि चांगला मिक्स केला आणि इथं बघू शकता जी मटणाची जी उकड आहे, जे मटण आहे ते त्याच्यामध्ये टाकलं आणि काय नाही, टाकल्यानंतर मस्त हलवून घेतलं आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं. आणि हो, रेसिपी आवडली असेल किंवा ब्लॉग आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि मटण खायला येऊ नका आणि हो तेवढे सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर कसं वाटलं ते कॉमेंट करून मला नक्की सांगाल. मस्त आता ते बघा, मटण जे आहे ते चांगलं हलवून घेतलं आणि वरून ताट टाकलं आणि मी इथे जाळ घालत होते. आणि जे मटणाच्या उकडीचं जे पाणी आहे ते मग त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि असंच तुम्हाला जर घरी काय म्हणतात ते मटण मसाला जर काढून ठेवायचं असेल तर त्यातलं थोडंसं काढून ठेवू शकता, म्हणजे मटण सुक्का जे काही असेल ते, आणि टाकतानाच थोडंसं चटणी वगैरे जे काही असेल ते कमी टाकायचं. आणि बघू शकता एका उकडीमध्ये इतकं सुंदर अशी तरी आलेली आहे आणि ते तरी बघूनच कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे ते नक्की कॉमेंट करा आणि सांगा. कॉमेंट करायला तुम्ही करत नाही आहे तर हां, चला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा.